महाराष्ट्र कामगार कल्याण मंडल गट क्रमांक 2 नागपुर की ओर से कामगार कल्याण केंद्र खापरखेड़ा द्वारा प्रशासकीय गतिमान उपक्रम के अंतर्गत कामगार परिवार एवं सभी के लिए व्यसन मुक्ति पर आधारित पथनाट्य सादरीकरण किया गया। यह कार्यक्रम बिजली घर के मुख्य प्रवेश द्वार के सामने सहायक कल्याण आयुक्त नंदलाल राठौड़, कामगार कल्याण अधिकारी गट क्रमांक 2 छोटू जाधव इनके मार्गदर्शन में लिया गया। इस पथनाट्य के माध्यम से व्यसन मुक्ति पर जन जागृति भी की गई। इस अवसर पर चिचोली खापरखेड़ा ग्राम पंचायत के सरपंच मीनाक्षी तागड़े, बिजली घर अस्पताल की डॉक्टर प्रियंका सरोदे, बिजली घर के वरिष्ठ सुरक्षा अधिकारी नवीन सातीवाले, उप सुरक्षा अधिकारी कमलेश खोबरागड़े, अतिरिक्त कार्यकारी रसायन शास्त्रज्ञ राजू पवार, पुरुषोत्तम मानकर की उपस्थिति में पथनाट्य प्रस्तुत करने वाले नागपुर के रोशन खोबरागड़े, प्रांशु गोखले एवं विद्या खोबरागड़े ने प्रस्तुत किया। कार्यक्रम का सूत्र संचालन सोनाली ठाकरे ने किया तथा आभार मंदा सोनकुलकर ने माना। त्यांना बघून आपण मार्गदर्शन घ्यायला पाहिजे, त्यांनी कसं राज्य स्थापन केलं आणि आपण जातो कुठे, त्या सिगरेटच्या आहारी, त्या दारूच्या आहारी, त्या तंबाखूच्या आहारी। अरे त्या राजाला अनुसरण करा आणि बघा त्यांनी काय राज्य स्थापन केलं। नमन त्या जिजाऊला आणि नमन त्या शिवाजीराजांना ज्यांनी एवढा मोठा भारत घडविला, त्यांना आमचा मानाचा मुजरा। अंधार झाला दिवा पाहिजे, अंधार झाला। आज कामगार कल्याणच्या वतीने व्यसनमुक्ती येथे एक पथनाट्य सादर केलं। या कार्यक्रमात उपस्थित पोलीस निरीक्षक तसेच पदाधिकारी आणि औष्णिक विद्युत केंद्राचे कर्मचारी यांना माझा सप्रेम जयभीम नमस्कार। व्यसनमुक्ती, आपण व्यसनमुक्ती केव्हा करू, जेव्हा आपण स्वतःपासून सुरुवात करू। स्वतःपासून सुरुवात केल्यानंतर घरातल्या मंडळींना समजावू। त्यांना प्रियंका सरोदे, आज आपण कामगार कल्याण तर्फे व्यसनमुक्तीचा कार्यक्रम राबवलेला आहे। तर या कार्यक्रमाबद्दल मी असं सांगू इच्छित आहे की आजकाल यंग जनरेशनमध्ये फार प्रमाणात व्यसन दिसतं आहे। व्यसन म्हणजे दारूचं व्यसन असो किंवा तंबाखू सिगरेट स्मोकिंग किंवा नार्कोटिक ड्रग्सचं असो, मेन म्हणजे मला हे सांगायचं आहे की हे जे व्यसन आहे, ह्या सर्व प्रकारच्या व्यसनमध्ये हॅबिट फॉर्मिंग एक हे हॅबिट फॉर्मेशन प्रकारचे व्यसन असतात। यामध्ये काय होतं की एकदा ते सुरू झालं की त्या व्यक्तीला ते करावंसं वाटतं नेहमी, आणि त्याच्यामुळे काय होतं की तो त्याच्यामागे आपले पैसे, आपली पूर्ण आपला पूर्ण वेळ। दिनांक 22 फेब्रुवारी 2024 रोजी कामगार कल्याण मंडळातर्फे तो व्यसनमुक्ती कार्यक्रम आधारित केला आहे। तो अत्यंत चांगल्या पद्धतीने इथे टीमने मांडणी केलेली आहे। या प्रसंगी उपस्थित सिक्युरिटी ऑफिसर तसेच महानिर्मितीचे अधिकारी कर्मचारी कर्मचारी कामगार यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला। आणि विशेष NBC न्यूज के लिए खापरखेड़ा से दिलीप गजबे की रिपोर्ट।